नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. गेल्या अनेक दशकापासून गुन्ह्यांमध्ये सक्रिय सहभाग ठेवून खून बलात्कार खुनाचे प्रयत्न तसेच सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ला अशा भयानक गुन्ह्यांमध्ये आपले वजन वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजेश कैकाडीला पनवेल शहर पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अटक केली आहे. करंजाडे येथील तक्रारदार याला आरोपी राजेश कैकाडी उर्फ राजा कैकाडी याने बिल्डिंग मटेरियल सप्लाय करण्यास विरोध करून पैशाची मागणी केली. तसेच आरोपी राजेश कैकाडी याने तक्रारदार यांच्यावर पिस्तूल रोखून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पोलीस उपआयुक्त श्री शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी आपल्या पोलीस ठाण्याच्या पथकासह आरोपी राजेश कैकाडी याचा शोध घेतला असता रात्री 2 वाजता करंजाडे येथील त्याच्या राहत्या घरात मिळून आला. पोलिसांना पाहताच त्याने पोलिसांसोबत झटापटी करून स्वतःचे डोके खिडकीच्या ग्रिलवर आपटून घेतले. यावेळी त्याच्याकडे 25,000 रुपये किमतीचे मेड इन USA असलेले आणि 2 राऊंडपैकी 1 राऊंड चेंबर लोड असलेले पिस्तूल मिळून आले. आरोपी राजेश कैकाडी याची परवानगी आता तळोजे जेलमध्ये करण्यात आली आहे. राजेश कैकाडी याच्या विरुद्ध कंप्लेंट आली की बिल्डिंग मटेरियल सप्लाय करण्याच्या संदर्भात त्यांनी धमकी वजा आणि पैसे मागण्यासंदर्भात त्याची कंप्लेंट आली. कंप्लेंट आल्यानंतर आपण ती कंप्लेंट लॉन्च केली. गुन्हा रजिस्टर 357/20 याच्यानुसार गुन्हा दाखल झाला आणि भारतीय दंडविधान 385, 507, 2, 504 आणि भारतीय हत्यार कायदा यानुसार गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पनवेल शहरचे प्रभारी अधिकारी शत्रुघ्न माळी साहेब आणि यांनी व्यवस्थितरित्या माहिती काढली त्या आरोपीची. सध्या आरोपी कुठं आहे काय आहे त्याच्यानंतर पूर्ण टीम घेऊन पण सदरच्या आरोपीचं पूर्वीचं ट्रॅक रेकॉर्ड बघता पोलिसांच्यावरती हल्ला करणे वगैरे असे त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या टीम घेऊन माळीसाहेबांनी त्या तो ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी त्याला अरेस्ट करण्यासंदर्भात गेल्यानंतर त्यांना रिटॅलिएशन केलं. रिटॅलिएशनमध्ये त्याने डोकं आपटून घेतलं त्या ठिकाणी भिंतीवरती आणि त्यानंतर आपल्या झटापटीमध्ये त्याला पोलिसांशी झटापटी केली आणि त्यांनी मग त्यांनी ताब्यात घेतलं टीमने ताब्यात घेतलं आरोपीला आणि त्याला अरेस्ट केलं. या आरोपीचं जे ट्रॅक रेकॉर्ड बघता ह्याच्या विरुद्ध पूर्वीचे खून खुनाचा प्रयत्न बलात्कार सरकारी नोकरावरती हल्ला भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हे गर्दी मारामारी अशा पद्धतीचे 12 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या आरोपीला अटक करून एक कुठल्याही प्रकारची दहशत पनवेल शहरामध्ये किंवा परिसरामध्ये चालणार नाही या पद्धतीचा एक संदेश आम्हाला द्यायचा आहे आणि इथून पुढेही अशा पद्धतीचं कुठलं बिहेवियर कोणाचं असेल तर त्याच्यावरती आम्ही निश्चितच कारवाई स्ट्रॉंग करणार आहे. तर ह्या आरोपीला आता सध्या जेरबंद आहे त्याच्यावर तर आणखीन काय प्रतिबंधात्मक कारवाई करता येईल का त्या संदर्भात आम्ही माहिती घेत आहोत. वादळवारा लाईव्ह साठी राज भंडारी पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.